Govindam Hare
कालपासून आपण आरंभ केला आहे. काल केवळ प्रभूंच अवतार आरंभ झाला श्रावण मध्य अष्टमीच्या दिवशी. आणि म्हणून मी नेहमी असं सांगतो की स्त्री असो व पुरुष असो, बालक असो व वृद्ध असो, या प्रत्येकांनी निदान वर्षभरातल्या या तीन रात्री जागरण केलं पाहिजे. आणि त्याचा उल्लेख असा आलाय की कालरात्रीर महारात्रीर मोहरात्रीश्च दारुणा त्वं श्री त्वमीश्वरी त्वं ही त्वं बुद्धिर्बोधलक्षणा. जी कोणी मंडळी या तीन रात्री वर्षभरातल्या जागरण करतील त्यांना श्री यश कीर्ती विजय लाभ आणि आरोग्य या गोष्टी प्राप्त होतात. या तीन रात्री कोणत्या? यातली पहिली रात्र जी आहे ती कालरात्री. मग कालरात्री उत्तर भारतामध्ये वेगळं बोलतात आणि आपल्याकडे कालरात्री वेगळी बोलतात. आपण म्हणतो की को जागरती, बरोबर, म्हणजे केव्हा? अश्विन पौर्णिमा. आणि मध्य भारतापासून पुढे सगळीकडे ती मंडळी श्रावण वद्य अष्टमीला कालरात्री म्हणतात. आणि म्हणून ही जी कालरात्री आहे, ज्या दिवशी प्रभू रात्री 12 वाजता म्हणजे मध्यरात्री अवतरित झाले, ही कालरात्री. दुसरी जी रात्र आहे ती महारात्री. महारात्री म्हणजे आपल्याला कल्पना आहे, माघ महिन्यात येणारी ही महारात्री, म्हणजे त्याला तुम्ही महाशिवरात्री असं म्हणतात. आणि तिसरी जी आहे ती मोहरात्री. मोहरात्री म्हणजे अश्विन अमावास्येची रात्र. ज्या वेळेला दीपावली महोत्सव सुरू असतो आणि ज्या संध्याकाळनंतर तुम्ही लक्ष्मी पूजन करतात, लक्ष्मीचं आगमन प्रत्येकांच्या घरी होत असतं, ती एक रात्र. आणि याच्यामधली ही कालरात्री आहे, ज्या वेळेला प्रभूंचं प्रागट्य झालंय. आता प्रभू, मी काल आपल्याला सांगितलं की प्रभू खरं तर अजन्मा आहे, की जे जन्मच घेत नाही, कारण त्यांचा जन्म होणं शक्यच नाही, कारण ते मूळ पुरुष आहे, ते पुरुषोत्तम आहे. पण भक्तांच्या कल्याणासाठी मात्र ते अवतार निश्चितच घेतात, अवतार मात्र निश्चितपणे घेतात. आणि तोच अवतार केव्हा घेतला? तर ह्या श्रावण मध्य अष्टमीच्या रात्री घेतला. बरं, श्रावण मध्य अष्टमीला अवतार घेतला आणि 6व्याच दिवशी आपल्याला कल्पना आहे की पुतनासारखा एक महा भयंकर असणारी ती बालघातिनी, लहान बालकांना सहज गत्या मारून टाकणारी जी बालघातिनी आहे, अशी जी अपवित्र आहे, पूत नाही म्हणजे पवित्र नाही, अशी ती अपवित्र असलेली पूतना, तिचा वध भगवंतांनी केलाय. मंडळी, या दोन चरित्रांमध्ये तुमच्या असं लक्षात येईल की राम अवतार असो अथवा कृष्ण अवतार असो, या दोन्हीही अवतारांमध्ये एक मात्र साम्य तुमच्या लक्षात असं येईल की या दोघांनी पण आपल्या आयुष्यामध्ये सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा एका स्त्रीची हत्या केली आहे. मग तुम्ही म्हणाल, हे काही चांगलं लक्षण आहे का? स्त्रीची हत्या भगवंतानी करावी योग्य आहे का? नाही. आता सांगतो, प्रभू रामचंद्रांच्या वेळेला विश्वामित्र ऋषी त्यांना घेऊन गेले यज्ञ रक्षणार्थ म्हणून. तिथे नेल्यानंतर यज्ञाला आरंभ झाला आणि मग त्राटिका आली, आपल्याला कल्पना आहे. आणि आल्यानंतर आणि मग विश्वामित्रांनी आज्ञा दिली, राम हिचा वध कर. आता तेव्हा रामजींनी स्पष्ट सांगितलं की क्षमस्व गुरुदेव, स्त्रीवर शस्त्र उगारण सुद्धा चूक आहे, ते धर्माच्या विरोधात आहे. त्याच्यामुळे स्त्रीच्या विरोधात शस्त्र उगारण चूक आहे. आणि तुम्ही म्हणतात की मी तिचा वध करू, कसं शक्य आहे? आणि मग त्यावेळेला विश्वामित्रांनी असं सांगितलं की हा जरी तुझा धर्म असला की स्त्रीवर शस्त्र उगारायचं नाही, पण ती स्त्री साधी नाही आहे, ती अविद्यारूप आहे,
तिच्याच माध्यमातून दैत्य निर्माण होतात आहे आणि म्हणून जिथून निर्मिती आहे ते स्थान बंद करायचं असेल तर मात्र तिचा वध करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर मग रामजींनी बाण मारला. विश्वामित्रजी धावत धावत गेले बघण्यासाठी की राम जर सर्वश्रेष्ठ धनुर्धर असेल तर केवळ ताडकेचं तो वध करू शकेल, पण राम जर परब्रह्म असेल तर ज्याचा वध रामजींच्या हातून होईल त्याला लगेचच मुक्ती प्राप्त होईल. आणि म्हणून विश्वामित्र जसे धावत गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे राम हा केवळ धनुर्धर नाही आहे तर तो परब्रह्म आहे, कारण ताडकेचा वध केला मुक्ती दिली तिला. आणि तसाच आणि तोच प्रसंग पूतणीच्या बाबतीत प्रभूंनी केला. लक्षात घ्या, प्रभूंना मारण्यासाठी आलेली, स्तनांना हलाहल विष लावून आलेली, प्रभूंनी मनातल्या मनात सांगितलं की बाई घर अगं विष प्राशन करणं हे माझं काम नाही आहे, हे काम कोणाचं आहे, आमच्या भोलेनाथांचं. त्यांनी हलाहल प्राशन केलं आणि आपल्या कंठामध्ये धारण केलंय, कंठामध्ये धारण केलंय, हे काम त्यांचं आहे माझं नाही. पण ठीक आहे, आता तुझी इच्छाच आहे. तर शिव माझा आत्मा आहे, त्यांचं स्मरण करतो आणि तुझ्या स्तनांना मुख लावतो, असा विचार करून प्रभूंनी तिच्या स्तनांना मुख लावलं, ते हलाहल प्राशन केलं, दुग्ध प्राशन केलं, रक्त प्राशन केलं आणि त्या स्तनाच्याच माध्यमातून तिचे प्राण खेचून घेतले. आता तिच्या मागच्या जन्मातली कथा आपल्याला कल्पना येते, रत्नमाला आहे, बळीराजाची ती कन्या आहे आणि म्हणून तिचं शरीर जळत असताना समंत सगळा आसमंत सुगंधाने दरवळायला लागला, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता त्यानंतर प्रभूंचे नाना प्रकारच्या सगळ्या दृष्ट काढल्या गेल्या, दृष्ट काढण्याचे प्रकार, त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला गायीचा येणारा संबंध, काल मी आपल्याला सांगितलं गोमूत्रेन स्नापयित्वा असा शब्द आहे. गोमूत्राने पहिल्यांदा स्नान घातलंय प्रभूंना, तिथपासून प्रत्येक गोष्ट ही गायीशी निगडीत आहे, प्रत्येक गोष्ट. प्रभूंचं संपूर्ण बालपण जे आहे ते गायींच्या सहवासामध्ये झालंय आणि म्हणून एका बाजूला पूतणीचा वध झाला आणि त्यानंतर सुद्धा संकट संपली असं समजू नका. शकटासूर आलाय, तृणावर्त आलाय आणि प्रभूंनी काय केलंय माहिती? काही नियम प्रभूंनी पहिल्यांदाच निश्चित करून ठेवले होते की मी माझ्या बाल्यावस्थेतले पहिले 12 वर्ष मी हे गोपिकांमध्ये आणि गायींमध्ये काढणार आहे. म्हणून गोकुळ आणि वृंदावनात प्रभूंनी पहिले सुरुवातीचे 12 वर्ष काढले. 11 वर्ष 57 दिवस प्रभू वृंदावनात राहिले. आता त्यावेळेला प्रभूंचे काही नियम आहेत, प्रभूंचे नियम मोठे छान. काय नियम आहेत? की पायात जोडे नाही घालायचे. पहा बर का, प्रभू जोपर्यंत गोकुळ आणि वृंदावनात आहे पायात जोडे कधी घातलेच नाही प्रभूंनी. दुसरी महत्वाची गोष्ट की केस कधी विंचरायचे नाही, म्हणून प्रभूंचे केस सगळे घुंगराले बाल आहे, मोर मुकुटवाले आहे, कधी केस विंचरायचे नाही. तिसरी महत्वाची गोष्ट की हातात शस्त्र घ्यायचं नाही, हे सगळ्यात जास्त अवघड आहे खरं तर, कारण एवढ्या बाल्यावस्थेमध्ये देखील कंसाने दैत्य कोण पाठवले आपल्याला कल्पना आहे. पहिल्यांदा पूतना आली, शकटासूर आला, तृणावर्त आला, धेनुकासूर आला, वत्सासूर आला, बकासूर आला, असे नाना प्रकारचे 10 दैत्य येऊन गेले. पण या प्रत्येक दैत्याला प्रभूंनी जे मारलंय वृंदावनात आणि गोकुळमध्ये असताना बिना शस्त्रांनी मारले, लक्षात घ्या, बिना शस्त्रांनी. कोणालाही मारताना प्रभूंनी शस्त्राचा वापर मात्र कधीच केलाच नव्हता जोपर्यंत ते वृंदावनात होते. आणि म्हणून अशा पद्धतीने प्रभूंचं बालपण देखील या पद्धतीने गेलंय. आता प्रभू 81 दिवसाचे झाले, 81 दिवसाचे. 27 नक्षत्रे असतात म्हणजे त्यांचं जन्म नक्षत्र 27 त्रिक 81 आणि म्हणून त्याप्रमाणे त्यांचं जन्म नक्षत्र आलंय आता रोहिणी. आणि योगायोगाने गर्ग मुनींचं आगमन झालंय म्हणतात. या गर्ग मुनींचं जसं आगमन झालं तेव्हा नंद बाबांनी विनंती केली, गुरुदेव माझे हे 2 चिरंजीव आहेत आणि माझी अशी इच्छा आहे की आपण आलेला आहात तर या दोन्ही बालकांचं अजून नामकरण संस्कार बाकी आहे, तेव्हा आपल्या माध्यमातून नामकरण संस्कार व्हावा. नामकरण संस्कार पहा, आपल्याकडे पद्धत अशी असते की नामकरण संस्काराची छान पत्रिका छापून आपण अनेक नातेवाईकांना बोलवतो, जवळपासच्यांना बोलवतो, प्रेमाच्या मंडळींना बोलवतो, सगळं काही करतो.
पण खऱ्या अर्थाने तो संस्कार होत नाही बरं लक्षात घ्या. त्यावेळेला आत्यावर येते मग ती कानामध्ये नाव सांगते ते पाळण्या खालून वरून सगळं काढतात त्या बालकाला पण तो खरा संस्कार नाही. आणि म्हणून संस्कार कसा आहे नामकरण हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आम्ही ज्योतिषी असल्यामुळे लोक काय करतात फोन करून सांगतात गुरुजी काल रात्री 11:10 बालकाचा जन्म झालाय बरं का काय अक्षर निघतं जरा बघून घ्या. मग आम्ही पंचांग काढतो ते बघतो हे नक्षत्र ह्या नक्षत्राचं हे चरण ह्या चरणाचं हे अक्षर अगदी सोपी गोष्ट आहे. मग आम्ही सांगतो ख फ ढ काही पण कुठलंही अक्षर निघू शकतं. आता ती माऊली आडून बसते त्याच्यावर नावच तुम्ही सांगा. आता काय नाव सांगू ढवरून काय ढमी सांगू मोठी गंमत आहे त्याच्यावर नाव येत नाहीये. पण पहा आमचं शास्त्र कसं आहे. शास्त्राने असं सांगितलंय की प्रत्येक बालकाचं कमीत कमी 3 नावं ठेवली पाहिजे 3 नाव. मग पहिलं जे नाव आहे त्याला म्हणायचं मास नाम. मास नाम म्हणजे कोणत्या महिन्यात जन्म झालाय. अनेक स्त्रियांना तर कळतच नाही की आपल्या बालकाचा जन्म कोणत्या महिन्यात आहे. तिला विचारलं का गं म्हटलं तुझ्या या पोराचा जन्म कोणत्या महिन्यात आहे एप्रिल महिना. अगं एप्रिल नाही मला जी तेने सांगता येणार ही तर आपली अवस्था आहे. सलग चैत्रापासून फाल्गुनापर्यंत आपल्याला महिने सांगता येत नाही पण ते जानेवारीपासून डिसेंबर छान सांगता येतात. आणि नुसते सांगता येत नाही उद्या तर महोत्सव चालेल जागोजागी वा 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 काय छान अगदी काय तर म्हणे 31st आहे म्हणजे काय करायचं असतं काय खरणार खाय त्या वेळेला. कधी संकल्प तरी केलाय का की येणारं वर्ष हे माझ्यासाठी कसं असलं पाहिजे. आणि खर तर तो उद्याची रात्र ही संकल्प असला पाहिजे तो संकल्प दिवस मानला पाहिजे प्रत्येकाने हे लक्षात ठेवा. दारू ढोसून नको नको ते उद्योग करणं म्हणजे काय तुम्ही उत्सव साजरा करता असं समजू नका. आणि म्हणून सलग 3 वर्ष एका गावामध्ये 31 डिसेंबरला माझं प्रवचन आणि तिथे आम्ही रासलीलेचा कार्यक्रम ठेवतो. आता त्यांनी त्यानंतर मी सांगितलं की तुमचं चालू द्या तसंच का. कारण गावातल्या शहरातल्या तरुणांना नको नको त्या सवयी द्या लागलेल्या आहेत. आम्हाला आमची संस्कृती नको पण नको त्या पाश्चात्य संस्कृतीचा आम्ही अवलंब करायला लागलो. आणि ज्या संस्कृतीतून तुम्हाला शून्य मिळकत आहे काही तुम्हाला त्याच्याने प्राप्त होत नाही लक्षात घ्या. मुळातच संस्कार घरातून निघून गेलेत मंडळी. आणि म्हणून साधे मराठी महिन्यांची नावं आपल्याला सलगपणे 12 सांगता येत नाही ही अवस्था आहे. आणि म्हणून शास्त्राने असं म्हटलंय की चैत्रापासून चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन याप्रमाणे त्यांची नावं ठरलेली कृष्ण अनंत अच्युत चक्री वैकुंठ जनार्दन वासुदेव यज्ञपुरुष हरी अशा 12 महिन्यांची 12 नावं आहेत. मग कोणत्या महिन्यात जन्म झालाय त्याप्रमाणे त्या बालकाचं पहिलं नाव ते ठरलेलं आहे. समजा वैशाखात जन्म आहे मग पहिलं नाव कोणतं येईल अनंत कृष्ण आणि अनंत चैत्र आणि वैशाख बरोबर. ते झालं मास नाम. दुसरं जे तुम्ही नाव ठेवायचं आहे त्याला म्हणायचं नक्षत्र नाम. म्हणजे गुरुजींना विचारून तुम्ही पंचांग बघितल्यानंतर नक्षत्र चरण त्याचं अक्षर जे निघतं त्यावरून जे नाव ठेवायचं असतं त्याला म्हणायचं नक्षत्र नाम. हे जे नक्षत्र नाम आहे हे अक्षर कोणतंही काय येऊ द्या कोणतंही की ज्याच्यावरून नाव होतच नाही. पण आमचं शास्त्र कसं आहे बघा त्यांनी म्हटलं अक्षर कोणतंही येऊ द्या पुढे फक्त म देव लावा. काय लावायचं म देव ती मदेव टामदेव पुमदेव फुमदेव फामदेव ढीमदेव ढामदेव कोणतंही घ्या पुढे फक्त म देव लावा. ते झालं नक्षत्र नाम. आणि तिसरं जे नाव ठेवायचं त्याला म्हणायचं व्यावहारिक नाम. ज्या नावाने तुम्ही प्रसिद्ध व्हाल जे नाव तुमचं शाळेमध्ये टाकलं जातं ज्या नावाने तुम्ही आता पुढे सही करता प्रत्येक ठिकाणी त्याच नावाने तुम्हाला बोलवलं जातं त्याला म्हणायचं व्यावहारिक नाम. मग त्याला अक्षरांचं बंधन नसतं. किती अक्षराचं नाव असावं याला देखील बंधन नसतं. आणि म्हणून अशा पद्धतीची 3 नावं ठेवण्याची ही परंपरा आपल्याकडे आहे. दक्षिण भारतामध्ये अजून एक जास्तीचं नाव ठेवलं जातं. त्या घराण्याची कुठल्या देवतेची उपासना आहे त्याप्रमाणे अजून एक नाव ठेवलं जातं. गणपती भट्ट दुर्गा भट्ट देवी भट्ट शंकर भट्ट हे सगळे भट्ट भट्ट जे आहे हे त्यांच्याकडचं 4th नाव आहे लक्षात घ्या. तर या पद्धतीने आता नामकरण करायचं आहे. पण गर्गमुनींनी सांगितलं नको रे बाबा तुझ्या घरचा कार्यक्रम असला ना गावभर गर्जना असतात तुझ्या. आणि गावभर गर्जना केल्या की हा सगळा निरोप त्या कंसापर्यंत जातो. बरं कंसाचाही कुलगुरु मीच त्याच्यामुळे कंस मला विचारतो तुम्ही हल्ली फारच तिकडे गोकुळामध्ये या सगळ्या कार्यक्रमांमध्ये असतात की काय.
मग मला त्याला सांगायला थोडस पंचाईत होते, त्याच्यामुळे मी काही तुझ्या घरचा या बालकांचं नामकरण करणार नाही. तेव्हा नंद बाबांनी सांगितलं, गुरुवरी असं काय करता, असं करू नका. मग तुम्ही सांगा, बालकांचं नामकरण तर तुमच्या माध्यमातूनच व्हावं ही इच्छा आहे, मग कसं करायचं? त्यावेळेला गर्ग मुनींनी असं सांगितलं की तुला जर बालकांचं नामकरण करायचं असेल तर ते कसं कर, तर ते गोशाळेमध्ये कर. ऐका मंडळी, त्याच्यामुळे प्रभूंचा नामकरण संस्कार कुठे झालाय? गोशाळेमध्ये झालाय. केवढं मोठं महत्त्व दिलंय संपूर्ण कृष्ण अवतारामध्ये, गायींचं महत्त्व केवढं आहे याच्यावरनं लक्षात येईल. गर्ग मुनींनी सांगितलं, नाही तुझ्या घरामध्ये उत्सव नाही करायचा, गावभर सगळीकडे गर्जना होता, आणि म्हणून जर तुला तुझ्या बालकांचं नामकरण करायचं असेल तर ते कुठे करायचं? गोशाळेमध्ये करायचं आहे. ठीक आहे म्हणाले, आणि गोशाळेमध्ये नामकरण संस्कार. आणि ज्या वेळेला प्रभूंचं मुखदर्शन केलं गर्ग मुनींनी, आणि जेव्हा पाहिलं तर म्हणे, अरे बापरे, हा तर परमात्मा आहे. एकदम पटकन बोलून गेले, हा तर परमात्मा आहे. प्रभूंच्या लक्षात आलं की आता तर मोठी पंचायत झाली आपली, कारण बाबांना जर कळालं तर मोठी पंचायत होईल. बाबा काय करतील, छानस आपलं छोटस मंदिर बांधतील, मला बसवून देतील, आणि मला हे करायचंच नाही, मला भरपूर लीला करायची आहे, मला लीला करायची आहे. आणि म्हणून प्रभूंनी पटकन काय केलं, गर्ग मुनींचं उपरणं खेचलं. हे काय सांगताय? तेवढ्यात नंद बाबांनी विचारलं, तुम्ही आता काय बोलले गुरुजी? गुरुजी काय बोलले, माझा बालक परमात्मा आहे, परब्रह्म आहे, महाविष्णू आहे, कोण आहे, कोण बोला ना गुरुजी, बोला ना, तुम्ही आता बोलले ते. आणि मग त्यावेळेला गर्ग मुनींनी वेळ मारून दिली, अरे मी असं नाही म्हणालो, नारायण समो गुणही, असं मी बोललोय की नारायणाच्या सारखेच तुझ्या बालकाचे गुण आहेत, असं मी बोललो. तो नारायण आहे असं नाही मी बोललो. हा, कारण मला असं वाटलं, अहो तो लहान असतानाच पहिल्यांदा त्यांनी एवढ्या भयंकर राक्षसिनीचा वध केला, शकटासुराचा वध केला, तृणावर्ताचा वध केला, आणि म्हणून मला एकदम असं आश्चर्य वाटलं की खरंच माझा बालक म्हणजे परब्रह्म आहे का, महाविष्णू आहे का? नाही म्हणे, नारायण समो गुणही, त्याच्या सारखे गुण आहेत तुझ्या बालकाचे. आणि मग आता नाव ठेवायचं आहे, आणि मग नाव ठेवायचंय म्हणे हा ज्येष्ठ आणि हा कनिष्ठ आहे, म्हणे ज्येष्ठ राम आणि कनिष्ठ जो आहे तो कृष्ण. लक्षात घ्या, कनिष्ठ कोण आहे? तो कृष्ण आहे, आणि ज्येष्ठ कोण आहे? राम आहे. म्हणून त्यांचं नाव पडलं बलराम. बरोबर, आपल्याकडे तीन राम सगळ्यात प्रसिद्ध आहे मंडळी. एक जामदग्न राम, दुसरे दाशरथी राम, आणि तिसरे बलराम. हे तीन राम आमच्याकडे प्रसिद्ध होऊन गेले. जामदग्न राम म्हणजे परशुराम ज्यांना आपण मानतो, दुसरे दाशरथी राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम, आणि तिसरे हे बलराम. असे तीन राम वेगळ्या वेगळ्या युगात होऊन गेलेले, वेगळ्या वेगळ्या युगात. मग सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापर युग, बरोबर ह्या तीन युगांमध्ये तीन राम झाले, तीन राम. आणि आश्चर्य असं आहे मंडळी, या तिन्ही रामांमध्ये वेगळे वेगळे गुण आहेत, वेगळे वेगळे गुण आहेत. हे तीन राम आहेत, पण याच बरोबरीने मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट की प्रभूंचं नाव कृष्ण ठेवायला लावलंय. आता दोन्ही नावांमध्ये फरक बघा कसा आहे. राम म्हणजे अगदी सरळ सोट नाव आहे, अगदी सहज कोणीही घेऊ शकेल. आणि म्हणून मी नेहमी असं सांगतो की या विश्वामध्ये नामसाधनेला जर सगळ्यात जास्त महत्व असेल तर वेदांनी पहिलं अक्षर जे निर्माण झालं, शब्द ब्रह्माची निर्मिती जी झाली ती ओंकाराने झालेली आहे. कशाने झाली? ओंकाराने झालेली. कारण या ओंकारामध्ये समस्त सगळ्या देवता वास करतात असं आपण मानतो, कारण त्याच्यामध्ये अ उ आणि म हे तीनही अक्षर आहे. ब्रह्म विष्णू महेश हे तीनही देवता आहेत. उत्पत्ती स्थिती आणि लय हे सगळं काही त्याच्यामध्ये सामावलंय. कशामध्ये? ओंकारामध्ये. पण ओंकाराचा जप करताना तो कोणी करावा, कोणत्या अवस्थेत करावा, याला मात्र नियमावली मोठी आहे. गर्भवती स्त्रियांनी ओंकाराचा जास्त जप करू नये, कारण डायरेक्ट गर्भावर त्याचा परिणाम होत असतो. आणि म्हणून काही नियम मात्र ओंकार साधनेला आहेत यात शंकाच नाही. पण जेवढं महत्व या सृष्टीमध्ये, या जगामध्ये ओम या अक्षराला आहे, तेवढंच महत्व कदाचित त्यापेक्षा जास्तही असू शकेल. आणि ते अक्षर म्हणजे आहे, ते अक्षर नसून शब्द आहे, आणि तो शब्द आहे राम.
याच्यामध्ये पुन्हा तीन बीज आलेले, तीन बीज, अग्नि बीज, सूर्य बीज आणि चंद्र बीज। अग्नि काय करतं, तुम्ही ज्या वेळेला राम ह्या नामस्मरण करता त्यावेळेला तुमच्यातलं समस्त सगळं पाप जे आहे ते भस्म केलं जातं केवळ का, तर त्याच्यामध्ये पहिलंच जे आहे ते अग्नि बीज आहे। दुसरं सूर्य बीज आहे, तुम्हाला तेजस्वी ओजस्वी बनवण्याचं काम सूर्य बीज करत असतं। आणि त्याच्यामध्ये चंद्र बीज आहे जे तुमच्या जीवनाला शीतलता आणि शांतता देण्याचं काम करत असतं। दुसरी महत्वाची गोष्ट, राम या शब्दाचं स्मरण करताना त्याला नियम नाही, बालकांनी करू नये, वृद्धांनी करू नये, गर्भवती स्त्रियांनी करू नये असा कोणालाही नियम नाही। कोणीही अगदी सहजगत्या याचं नामस्मरण करू शकतो, नामसाधना करू शकतो, तो शब्द म्हणजे राम आहे, हे सगळ्यात महत्वाचं। आणि त्याच्या अगदी विरुद्ध शब्द आहे कृष्ण, म्हणायलाच किती अवघड आहे सगळ्या कृष्ण। आणि म्हणून यांचं काम सगळं अवघड आहे मंडळी, राम जेवढे सहज आहे तेवढे कृष्ण समजायला अवघड आहे, कृष्ण समजायला अवघड आहे मंडळी। पण एकदा का त्या कृष्ण चरित्राचं, कृष्ण लीलेचं, कृष्ण धामाचं, कृष्ण नावाचं ज्याला एकदा का वेळ लागलं ते मरेपर्यंत मात्र सुटत नाही। कृष्ण म्हणताना पहा, क्रू म्हणताना असं हृदयात क्रू होतं, असं तो हृदयातच जाऊन बसतो, असं नामकरण संस्कार झालाय, अतिशय सुंदर रीतीने पार पडलाय। भगवंताचं मात्र नक्षत्र नाम वेगळं आहे, जे नक्षत्रावरून अक्षर निघालं त्याच्यावरून बाकी विहारी नाव वेगळं आहे, मात्र हे कृष्ण जे आहे ते त्यांचं व्यावहारिक नाम आहे, बलराम जे आहे व्यावहारिक नाम आहे। पण मात्र संपूर्ण गोकुळामध्ये बलरामाला कोणी बलराम म्हणायचंच नाही, बलवा बलवा। आणि कृष्णाला कोणी कृष्ण कधी म्हटलंच नाही गोकुळ वृंदावनात, कन्हा किंवा कान्हा किंवा कन्हैया याच शब्दांनी ओळखलं जायचं मंडळी। आणि मग तिथून सुरू झाल्या खोड्यांची सुरुवात, किती खोड्या कराव्या, कोणाच्या कराव्या, तर गावातल्या जेवढ्या गोपिका यमुनेवर जायच्या, मग यमुनेवर गेली की मग त्यांचे मटकी फोडा, त्यांचे कपडे फाडून ठेवा, काय काय नाही ते सगळे सगळे उद्योग करावे। दुसरी गोष्ट की रोज नियम असा तिथल्या गोपींचा की दही दूध माखन घेऊन शहराकडे जायचं मथुरेकडे, मग कोणाला मथुरेकडे जाऊच द्यायचं नाही का, तर आपल्या गावामध्ये आपल्या गाईचं जे दूध दही आणि तूप वगैरे लोणी आहे जे काही आहे ते इतर ठिकाणी जाऊच द्यायचं नाही, हा त्याच्या मागचा मूळ उद्देश। आणि म्हणून खोड्या करायला सुरुवात झाली आहे, मग खोड्या करणारी मंडळी सगळी एकत्र यायला लागली, सवंगळी जमा झाले। आणि मग प्रभूंनी एक सुंदर अशी संस्था सुरू केली मंडळी, अखिल भारतीय चौर्य संस्था, हो म्हणजे चोऱ्या करणाऱ्यांची ही संस्था। आता एवढ्या खोड्या यांच्या वाढल्या, पण झालं असं की अचानकपणे ज्या वेळेला या नाना प्रकारच्या आपत्ती यायला लागल्या गावावर, तेव्हा गावातल्या ज्येष्ठ मंडळींनी एकत्र बैठक घेतली की आपल्या गावावर सध्या आपत्ती येतात, मग काय करावं, म्हणे आता गावच आपण बदलावं, गाव बदलावं, मग कुठे जायचं। म्हणून काही मंडळी नेमले की तुम्ही भूमी बघून या, एखादी उत्तम भूमी असेल जी सुजलाम सुफलाम आहे अशी भूमी तुम्ही निवडा, आणि त्या भूमीमध्ये आपण संपूर्ण गाव आता नवीन ठिकाणी बसवायचं। आणि त्याप्रमाणे काही मंडळी गेले, त्यांनी भूमी परीक्षण केलं, आणि मग यमुनेच्याच काठावर एक सुंदरशी भूमी त्यांनी बघितली की ज्या ठिकाणी जी भूमी अत्यंत सुजलाम सुफलाम आहे, जिथे जनावर म्हणजे गाई गुरं अतिशय उत्तम रीतीने पुष्ट होऊ शकतील अशी भूमी बघितली। आणि मग निर्णय झाला की सगळ्या गोकुळवासियांनी हे गाव सोडायचं आणि नवीन जागेमध्ये गाव बसवायचं। ही जी नवीन जागा आहे, हे जे नवीन गाव आहे ज्याचं नाव आहे वृंदावन, हे नवीन गाव आहे मंडळी लक्षात घ्या। त्यावेळेला प्रभूंचं वय 2.5 वर्षाचं आहे ज्या वेळेला यांनी गाव सोडून नवीन जागेत गेले, त्याला तुम्ही ब्रजभूमी असं म्हणतात। पण ब्रजभूमी, ब्रज हा शब्द जो आहे तो पूर्ण नाही, खरे ते 4 अक्षर आहे, तुम्ही 2 अक्षर म्हणतात ब्रज, पण ते 2 नाही 4 अक्षर आहे। कोणते 4 अक्षर? ब्रह्म रज। कोणती 4 अक्षरे? ब्रह्म रज अशी ती 4 अक्षरे, म्हणजे परब्रह्म ज्या ठिकाणी ज्या भूमीमध्ये खेळलेत बागडलेत लोळलेत आणि त्या माध्यमातून ती भूमी अत्यंत पवित्रतम झाली
अशी भूमी कोणती? तर ती ब्रह्मरज, म्हणून ब्रज भूमी। मग त्याच्यातलं मधले दोन अक्षर गायले, मग राहिले कुठले? पहिलं आणि शेवटचं अक्षर ब्र आणि ज, म्हणून ती ब्रज भूमी असं म्हणतात। जस इंद्राचं एक नाव आहे शतक्रतू, शतक्रतू, पण याच्यामध्ये या चार अक्षरांमध्ये दुसरं आणि चौथं का गायलं, मग काय नाव झालं इंद्राचं? शक्र। बरोबर, दुर्गा सप्तशती चंडीपाठ जी मंडळी करतात त्यांना माहिती, त्याच्यातला चौथा अध्याय शक्रादी स्तुती म्हटलाय, म्हणजे इंद्रादी समस्त देवतांनी ज्या भगवतीची स्तुती केली तो अध्याय हा चौथा अध्याय, ज्याला शक्रादी स्तुती म्हटलं जातं। पण खरं नाव इंद्राचं काय? शतक्रतू। तसं ब्रह्मरजाचं नाव काय झालं? दोन अक्षरी ब्रज। आणि अशी ही नवीन भूमी, आणि या नवीन भूमीमध्ये अत्यंत आनंदाने सगळे निवास करतात, पण निवास करताना मात्र यांच्या खोड्या आता वाढत चालल्यात, म्हणजे खोड्या वाढत चालल्यात। आता यमुनेच्या तीरावर जाऊन मटके फोडत बसायची गरज नाही, मग आता काय करायचं? कुठलं तरी एक घर नक्की करायचं आणि त्या घरावर हल्लाबोल करायचा। मग त्या घरामध्ये शिंक्याला टांगलेले सगळे लोण्याचे जे मटके असतील ते सगळे फोडायचे, पाहिजे तेवढं खायचं, बाकी सगळं सांडायचं, लोंडायचं, हे सगळं सगळं चाललंय। आणि त्यामुळे सगळीकडे बोलबाला सुरू झाला, आणि मग सगळ्या गोपिका मैयाकडे येऊन तक्रारी करायला लागल्या। मैयाकडे येऊन तक्रारी करायला लागल्या की मैया, अगं तुझ्या पोराला जरा सांभाळ, हा भयंकर चोर आहे, अगं आमच्या घरामध्ये येतो, माखण चोरी करतो, त्रास देतो, सगळं घर अस्तव्यस्त करून ठेवतो। तेव्हा मैया काय म्हणायला लागली? एक जळताय की काय तुम्ही माझ्या पोरावर, माझ्या लालावर जळताय? आणि काय गं, तुमच्या घरी येऊन माखण खाण्याची त्याला गरज आहे का? माझ्या घरात कमी आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट की तुमच्या घरात येऊन माझ्या लालाने जेवढं माखण खाल्लं असेल मला सांगा, दुपटीने घेऊन जा, पण त्याला चोर नाही म्हणायचं। आणि जर तुम्ही त्याला चोर म्हणत असाल तर त्याला पकडून द्यायचं, आणि तरच मी माझ्या पोराला चोर ऐकून घेईल म्हटलेलं। झालं, सगळ्या गोपिकांची मीटिंग झाली की आता काही झालं तरी लालाला कन्हैयाला आपल्याला पकडून द्यायचं आहे, कारण मैया मोठं नाक लावून म्हणत होती की माझ्या पोराला पकडून दाखवा चोरी करताना, तरच मी मान्य करेल की माझा पोरगा चोर आहे। आणि ठरलं मग सगळ्यांचं की आता ज्याच्या कोणाच्या घरात येईल तर याला बरोबर कसं अटकवायचं हे नक्की झालं। आणि त्याप्रमाणे गंमत अशी की एका घरामध्ये ज्या वेळेला हे सगळे बाळ गोपाळ जमलेले आणि थरावर थर लावलेले, पण थरावर थर म्हणजे आत्ता सारखे नाही बरं, कारण आजकाल आम्ही टीव्ही मध्ये ते गोविंदाचं पाहतो, बापरे नऊ नऊ थर, कमाल। आता ते सगळे वेगळ्या पद्धतीने आता चाललंय, आता इव्हेंट व्हायला लागले, सणवार उत्सव सुद्धा आपले, पण हरकत नाही, निदान काहीतरी करतात ना, आनंदाची गोष्ट आहे। आता दोन थर आणि प्रभू सगळ्यात वरती आहे, शिंक्या शिंक्याला धरलंय आणि सगळं मटकेतलं लोणी काढून खालच्यांना देतात, खालच्यांना जसं देतात ना, अचानकपणे त्या घराची मालकीन जी गोपिका आहे ती पटकन दरवाजा उघडला, ती मध्ये आली, पाहिली तर बापरे काय, बाकीचे सगळे धडाधड पडले धडले आणि पटकन इथून वाट फुटेल तिकडे पळून गेले। लाला मात्र वरती लटकलेला, तिने विचारलं का रे बाबा इकडे कसा काय, नाही माझी वासरी हरवली ती बघायला आलो, हो का, म्हणून माझ्या शिंक्यावर घरातल्या तिथे वासरी बघतोय, हा आता मैयाकडे घेऊन जाते, चोऱ्या करतो काय आमच्या घरात घेऊन। आणि मैया तर मोठी नाक लावून म्हणत होती पोराला चोरी करताना पकडून द्या, म्हणून तरच मान्य करेल, बरं झालं सापडलं आता तुला पकडून देते, असा विचार केला। लालाने उडी मारली शिंक्यावर, ने बाई जाऊ दे गा असं नको करू, हे लिलावती नको ना असं नको करू, पुष्कळ काही समजवून झालं, मैयाचा धाक मोठा आहे त्याच्यामुळे मैयापर्यंत आपलं भांडण जाऊ नये ही इच्छा आहे, पण ती काही ऐके ना, कारण तिला चांगला चान्स मिळाला कि चला आपल्याला श्रेय मिळेल लालाला पकडून देण्याचं। आणि म्हणून तिने काय केलं, तिने त्याला घरातच ठेवलं आणि स्वतः घराच्या बाहेर आली आणि घराचा दरवाजा बंद करून कडी लावून घेतली। आता कडी लावून ही कुठे गेली, ही गावभरच्या सगळ्या गोपिकांना आवाज द्यायला गेली, चला ग चला चला ग चला, लालाला पकडलंय लालाला पकडलंय, असा विचार करून गावभरातल्या सगळ्या गोपिकांना ती बोलवायला गेली। तोपर्यंत तिचा पती कुठेतरी बाहेर गेलेला, तो नेमका घरी यायला निघाला। तो जेव्हा स्वतःच्या घराजवळ आला, लालाने बघितलं फटीतलं की आता काय आपण पकडले गेलो मैयाकडे, आता आपल्याला शिक्षा होईल असा विचार करत नाही, तर तेवढ्यात तिचा पती येताना दिसला फटीतून। आता तो पती जसा दरवाजाजवळ आला, त्याने पाहिलं की अरे ही कडी लावून गेली कुठे बाहेर, या वेळेला गेली असेल कुठेतरी, त्याला विचारायला तहान लागली असेल म्हणून पाणी पिण्याच्या उद्देशाने तो आला असेल,
म्हणून त्यांनी कडी उघडली, दरवाजा उघडला, दरवाजाच्या मागे लाला लपलेला आणि तो स्वयंपाक घराकडे पाणी प्यायला म्हणून गेला. तो जसा पाणी प्यायला आतमध्ये गेला, लाला बाहेर आला, त्यांनी दरवाजा लावला आणि बाहेरनं कडी लावून तो घरी निघून गेला. आता त्यांनी बाहेरनं कडी लावून तो घरी निघून गेला. इनी गावभरातल्या सगळ्या गोपिकांना एकत्र केलं, चला ग चला, सगळ्यांना मोठा आनंद. काही विशेष, आज लीलावतीने पकडून दाखवलं लालाला चोरी करताना. आणि सगळे आल्या, तो बिचारा पाणी पिऊन निघायला निघाला, पाहतो तो बाहेरनं कडी कोणीतरी लावली, धरत धरत त्यांनी दरवाजा वाजवला, आता कोणीच नाही. बिचारा बसून राहिला, कारण बाहेरनं कडी उघडल्याशिवाय त्याला बाहेर जाता येईना. आणि तेवढ्यात ही जी आहे ही सगळ्या गोपिकांना घेऊन जशी तिथे आली आणि जशी कडी उघडली तिने, जशी कडी उघडली तसं लाल बुंद चेहऱ्याच्या पतीलाच पाहिलं. ती म्हणे तुम्ही, तिने त्यांनी तिला विचारलं तू कसे काय इकडे आली, एवढ्या सगळ्यांना कशाला घेऊन आली इथे आणि मला काय बरं कोंडून ठेवलं. अहो मी तुम्हाला कुठे कोंडलं, इथे तर मी कानाला कोंडलं होतं, तुम्ही कसे काय आले इथे. अशा पद्धतीने फसवे गेली सगळी चालायची म्हणजे. आणि काय एकेकांना हुलकावण्या देणं चालू आहे. एकीच्या घरामध्ये लाला सापडला, आता तिला माहिती आहे की आता कडी लावून सगळ्यांना जमा करण्याची गरज नाही, म्हणून पहिल्यांदा पतीला बोलून घेतलं, अहो ऐका आम्हा हुशार चतुर आहे बरं का, एक काम करा, आता याचा हात धरायला लागेल असंच त्याला मैयाकडे घेऊन जा. बरं म्हणाला. आता त्यांनी त्या लहानशा लालाचं आपलं मनगट धरलं, चल रे नाही, रस्त्याने जाताना पुष्कळ यांनी विनवण्या केल्या, हो काका हो मामा हो जाऊ द्या हो नका नका सर होते मैयाकडे घेऊन जातात. नाही 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 बाबा, बायकोचा आदेश आहे, मला मानल्यावरच लागेल, मला गत्यंतरच नाही. आता चालता 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 नेमके चौकामध्ये त्या व्यक्तीचा कोणीतरी मित्र भेटला. तो मित्र भेटल्यामुळे तो व्यक्ती गप्पांच्या नादामध्ये हातात धरलाय कोणाला लालाला, आणि तिकडनं नेमका याचाच मुलगा ज्याने हाताला धरलेला आहे त्याचाच मुलगा धरताना दिसला, तो लालाचा मित्र. लालाने शिट्टी मारली, त्याला बोलवून घेतलं, तो जवळ आला. आता त्या गप्पांच्या नादामध्ये हात ढिला झाला, स्वतःचा हात काढला आणि त्याच्याच पोराचा हात त्याच्या हातामध्ये देऊन दिला आणि लाला पुन्हा घरी. लाला जसा घरी आणि तेवढ्यात याला असं वाटलं गप्पा झाल्या मित्राबरोबरच्या आणि हाताला धरले नाही, तसंच गेला तो आणि मैयाच्या घराबाहेर जाऊन उभा राहिला. मैया बाहेर ये. मैया आली, काय काय ओरडायला काय झालं आणि असं दाराच्या बाहेर उभा राहून का बरं ओरडतोय, यांनी माझ्या घरामध्ये चोरी केली आहे. मैया हसायला लागली, माझा तुझ्या पोराने तुझ्या घरात चोरी केली तर माझ्या घरी कशाला घेऊन आलं त्याला. नाही नाही यांनी यांनी माझ्या घरात चोरी केली, मग तेच सांगतेन मी. आणि तेवढ्यात लाला घरात धावत आला आणि मैयाच्या कमरेला मिठी मारली. त्याला मोठं आश्चर्य, लाला तर माझ्या हातात आहे म्हणून जसं पाहिलं तर स्वतःच पोरग. तेव्हा त्यांनी विचारलं तू केव्हा अहो त्या चौकातून तुम्ही मला घेऊन आले इथे इथपर्यंत. अरे देवा, अशा एक एक गमती जमती. अर्थात गावामध्ये एक नवीन पोरगी आलेली लग्न होऊन ती जास्त हुशार आहे, डबल ग्रॅज्युएट वगैरे असेल, जास्त हुशार, त्यांना असं वाटतं आपण जास्त हुशार. तिने चॅलेंज केलं लालाला, ते बाकीच्यांचं जाऊ दे रे, तू सगळ्यांच्या हातातून निसटशील, माझ्या हातातून सटकणार नाही, आणि तुझ्यात जर हिंमत असेल तर माझ्या घरी येऊन दाखव. ए चंद्रकला, मला नको उगीच बोलू ना, तुम्ही भजी ती होईल तुझी, ऐकत जा. नाही नाही तू येऊन तर दाखव फक्त माझ्या घरी, असं ठीक आहे बघू. त्याच रात्री लाला तिच्या घरी गेली. आता नवीन लग्न होऊन ती आलेली, बेडरूम मध्ये पती पत्नी एका बेडवर झोपलेले, गाढ झोपेत असताना लाला कुठून घुसलाय माहित नाही. आणि जसा लाला आला, लालाने काय केलं, त्याची दाढी तिची वेणी गाठ मारून ठेवली. आता ती गाठ कशी मारली की त्याची दाढी आणि तिची वेणी अशी जी गाठ मारली, लाला निघून गेला. झाली पहाड झाली तशी ती उठायला गेली आणि जशी उठायला गेली तशी वेणी खसखन खेचली गेली. ती म्हणे आव पुरे ना आता. तो म्हणे आता मला झोपू दे ना, मला कशाला दाढी खेचतीये. आता दोघांना अंधारात कळलंच नाही की कोण कोणाला खेचतंय. ती उठायला गेली तर वेणी खेचली गेली. आता वेणी खेचली गेली म्हणजे याची दाढी खेचली गेली. तो म्हणतो मला झोपू दे. ती म्हणते आव कशाला बस ना पुरे ना आता, मला उठू दे ना. आणि जेव्हा लक्षात आलं की अरे बापरे ही तर गाठ मारली आहे. आणि अशी ती गाठ मारलेली भरपूर प्रयत्न करून झाले, अक्षरशः सूर्य उगवून पुष्कळ वेळ झाला पण ती गाठ काही सुटेना म्हणले सुटेना. दोघही जण बेडवर बसलेले काय करावं हे सुचेना. ती म्हणे काव ही तर फारच मोठी फजिती होऊन गेली, हे कोणाचं काम आहे. म्हणे कोणाचं काय, तू त्या कानाला चॅलेंज केलं होतं ना, तू माझ्या घरी येऊन दाखव येऊन दाखव, तुला पकडून देते, हे त्यानेच उद्योग केलेले. म्हणे काव आता ही गाठ हे सुटत नाही, करावं तर काय करावं. शेवटी त्यांनी सांगितलं बघ असं आहे, एक उपाय आहे,
थोडे तुझे जातील थोडे माझे जातील, पण इज्जत राहील आपली। करायचं काय, आपण दोघं आता स्वयंपाकघरात जाऊ म्हणून स्वयंपाकघरात गेले। काय करायचं, ती सुरी काढ जरा, म्हणजे कापू ना आपण ती, ती गाठच कापून टाकू, थोडे तुझे थोडे माझे जातील पण इज्जत टिकेल ना आपली। बरं म्हणे, आणि तिने सुरी काढून दिली। याने बिचारे खरस 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 तो आपला दाबतोय करतोय पाहतोय काही नाही, एक केस फुटायला तयार नाही। अक्षरशः हात थकून गेले पण तो केस काही तुटायला तयार नाही, दमून गेला। बघ का म्हणे, हे तर त्याच्याने पण सुरीने पण कापलं जात नाही, आता करावं तर काय करावं। नवऱ्याने सांगितलं, बघ असं आहे, थोडे तुझे जातील थोडे माझे जातील पण इज्जत राहील, म्हणे करायचं काय। म्हणे एक काम कर, त्या चुलीमध्ये लाकूड पाहिजे वीस दवाचं, म्हणजे आता तेच त्या दाढीवर ठेवतो, म्हणे थोडे तुझे थोडे माझे जातील पण म्हणे आता इज्जत तर राहील आपली। असं म्हणून त्या विस्तवातलं ते चुलीतलं लाकूड काढलं आणि ते लाकूड दाढीवर आणि त्या वेणीवर ठेवलं, अफूस होऊन गेलं, एकही काही जळायला तयार नाही। काय करावं कळेना, आता अतिशय नाराज झाले की आता निघावं कसं, बाहेर पडता येत नाही। दोघही जण येऊन हॉलमध्ये येऊन बसले, त्या बेडवर बसले, बाहेर महिलांच्या गप्पा चाललेल्या। अगं नवीन लग्न झालं म्हणून हे इतकं, हे म्हणजे अतिरेकच आहे हा, पहाटे उठणं नाही, स्नान नाही, काही नाही, दारापुढे सडा संमार्जन नाही, रांगोळ्या नाही, काय चाललंय काय, इकडे म्हणजे अतिरेक चाललंय। आता हे सगळं दोघं बसून ऐकताय पण काही करता येत नाही, काय बाहेर जाऊन सांगणार आमची अशी अवस्था आहे, काही करता येत नाही। तासन तास होऊन गेले, दुपारचे घरोघरी सगळ्यांची जेवण खाणं होऊन गेले, वामपक्षी चाललेले आहेत आणि मग भर उन्हामध्ये त्यांनी सांगितलं की आता प्रत्येक जण घरी आपापल्या झोपले असतील, जेवण करून वामपक्षी करत असतील, आता हा चान्स आहे। काय करायचं, आता एक काम करू, आता जायचंय नंद बाबांकडे, त्यांच्याचकडे तक्रार घेऊन जाऊ, कारण ही गाठ सोडेल तर तो फक्त तो लाला सोडू शकतो ज्यांनी ही गाठ मारली आहे। मग म्हणे काय करायचं, म्हणे बघ तर खरी तुझा, तू पुढे हो। आता तिने दरवाजा उघडला आणि आधी बाहेर ह्या बाजूने सगळ्या घरांकडे बघून घेतलं सामसूम, नंतर इकडे बघून घेतलं सगळं सामसूम, रस्ते सामसूम, म्हणे आता काही हरकत नाही बाहेर जायला। म्हणे नक्की का, हो नक्की, म्हणे चला बाहेर चला, असं म्हणून बाहेर दोघं जण पडले। आता ती पुढे तो मागे, कारण तिची वेणी याची दाढी आहे, बरं ती जरा उंच आहे त्याच्यापेक्षा आणि ह्या जरा बुटका आहे तिच्या पुढे, त्याच्यामुळे तो आधी पाठीला का तोंड घासत घासतच चाललाय बिचारा। म्हणजे इतकी वाईट अवस्था रस्त्याने चालताना सुद्धा की कोणी बघू नये नाही तर वेगळाच प्रकार दिसेल। कसे बसे नंद बाबांच्या घरासमोर ती गेली आणि रडायलाच लागली, नंद बाबा आले बेटा काय झालं, म्हणे माझी काय अवस्था झाली आहे, का काय झालं काय, तर तू दिसेना ना तिच्या पाठीमागे आणि ती जशी वळली तर तू लटकलेला दिसला, अरे हे काय झालं, म्हणे म्हणे गाठ मारून ठेवली, कोणी, म्हणे लालाने। बर लालाला हात मारला, लाला तू गाठ मारली, नाही नाही छे छे छानपणा करू नको, गाठ सोडती आली। नंद बाबांचा आदेश झाला, प्रभू जवळ आले, मंडळी फक्त दोनच बोट लावले, गाठ सुटली। ही आमच्या लालाची किमय आहे मंडळी, एक तर लाला गाठ मारत नाही, एकदा ज्याला गाठ मारली ती फक्त आणि फक्त आमचे लाला सोडवू शकतात, कान्हा सोडवू शकतात, ही स्थिती। आता ह्या सगळ्या तक्रारी इतक्या वाढत गेल्या की मात्र मैया आता रागवली, मैया रागवली, मैयाने सांगितलं बस आता आता खूप झालं, तू खूप उद्योग करायला लागला, अनेकांच्या तक्रारी यायला लागल्यात, आणि म्हणून झालं असं की मैयाने एक वेळेला लालाला उखळाला बांधून ठेवलंय म्हणजे, आणि म्हणून प्रभूंचं एक नाव पडलं दामोदर, दाम म्हणजे दोरी आणि उदर म्हणजे पोट, पोटाला दोरी बांधून उखळाला बांधून ठेवलं होतं। आता उखळाला जे बांधून ठेवलं ते रेशमी दोरीने बांधलंय म्हणजे, आता बांधून ठेवलं आणि नेमकी गाठ मारायच्या वेळेला ते दोन बोट कमी पडायची, पुन्हा घरातलं दुसरी ही नाणी त्याला फिट करायची, पुन्हा गुंडाळायची, असं करता 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 घरातल्या सगळ्या दोऱ्या संपल्या, दोन बोट कमी पडायला लागले। आपली पण तीच अवस्था आहे मंडळी, प्रभू आपल्याकडून का बांधले जात नाही, कारण हे दोन बोट कमी पडतात हे आपले, हे दोन बोट आहे, एक म्हणजे श्रद्धा आणि दुसरा म्हणजे विश्वास। प्रभूंच्या प्रती असणारी जी काही श्रद्धा आहे ती आपली कमी पडते, प्रभूंच्या प्रती असणारा जो काही विश्वास आहे तो आमचा कमी पडतो, आणि म्हणून प्रभू आपल्याकडून का बांधले जात नाही त्याचं मुख्य कारण ते देखील आहे। आणि मग प्रभूंच्या असं लक्षात आलं की मैया आता रडायला लागेल, घरातल्या सगळ्या दोऱ्या देखील संपल्या, आता मात्र तिच्याकडून बांधून घेणं गरजेचं आहे, आणि प्रभूंनी तिच्याकडून बांधून घेतलं।
म्हणून प्रभूंचं एक नाव दामोदर असं पडलं. आणि मग मैयाने सांगितलं की बस आता तुझ्यासाठी शिक्षा नक्की केलेली, तू आता गावात राहायचं नाही. म्हणजे काय बोलती मैया, मी गावात राहायचं नाही. नाही, सकाळी झालं स्नान वगैरे आटोपलं की मी तुला न्याहारी बांधून देत जाईल. हे काळा कांबळं जे आहे ते खांद्यावर घ्यायचं, ही काठी घ्यायची आणि मग तू कुठे जायचं, रानामध्ये गाई चारण्यासाठी जायचंय. ही शिक्षा नाही, ही उलट आनंदाची गोष्ट मिळाली प्रभूंना. गाई चारण्याचं काम मिळालंय आणि जी शिक्षा लालाच्या आईने लालाला दिली तीच शिक्षा प्रत्येक सवंगड्यांच्या घरामध्ये त्या त्या सवंगड्यांना मिळाली. त्याच्यामुळे सगळ्यांना उलट आनंदोत्सव. प्रत्येक घरातला जो त्याचा लालाचा कान्हाचा सवंगडी आहे त्या प्रत्येकांना हीच शिक्षा मिळाली. घरून सगळं खाण्याचं बांधून घ्यायचं, काठ्या घ्यायच्या आणि मग सगळ्यांनी आपापली जनावरं घेऊन जायची, गाई गुरु घेऊन जायचे, गाई गुरु घेऊन जायचे. आणि तिथे रानामध्ये गेल्यानंतर हो काय तो आनंद आहे मंडळी, तो सहभोजनाचा आनंद आहे, तो सहभोजनाचा आनंद आहे, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळण्याचा तो आनंद आहे. आणि तो आनंद लुटता लुटता यमुनेच्या काठी या सगळ्या गोष्टी उत्तम रीतीने चालल्या आहेत. अक्षरशः देव सुद्धा वरती आकाश मंडळातून जमायचे आणि हेवा करायचे, कारण सगळ्यांनी घरून आणलेलं जे काही खानपानाचं आहे सगळं एकत्र करायचं आणि मग सगळ्यांना वाटे करून मग सगळ्यांनी ते मनसोक्त खायचंय. अशा पद्धतीने काल्याचा हा प्रसाद जो आहे तो प्रत्येक देवतेंना असं वाटलं की आपल्याला तरी मिळावा. मग आपल्याला तो मिळवता कसा येईल, सगळ्यांना आज्ञा दिली, सगळ्या देवांनी पक्षाची रूप घ्यायची आहे आणि ज्या ठिकाणी हे सहभोजनाला बसती तिथे खरकट सांडलं जाईल आणि ते खरकट जे आहे पक्षांच्या रूपामध्ये आपल्याला ग्रहण करायला मिळेल आणि ते पवित्रतम कार्य भगवंताच्या हातचा तो काला आपल्याला खायला मिळेल. आणि हे जसं प्रभूंच्या लक्षात आलं त्यावेळेला प्रभूंनी सांगितलं, ए कोणीही अन्नाचा कण देखील सांडायचा नाही. एका बाजूला तुम्ही अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतात मंडळी आणि दुसऱ्या बाजूला मी असं नेहमी पाहतो, अनेकांच्या घरामध्ये मी असं पाहतो की मोठमोठी मंडळी देखील पानामध्ये अन्न उरवतात. अतिशय वाईट गोष्ट आहे मंडळी, कधीच असं होऊ देऊ नका. कधी कदाचित अर्धी पोळी जास्त वाढली असेल हरकत नाही, थोडा त्रास होईल, पण मात्र पानामध्ये कधीही उरवू नका. कारण मी नेहमी असं सांगतो की अन्नाचा शाप लागतो नाही का, कारण ती पोळी किंवा भात जे काही अन्न असतं जे तुमच्या पानामध्ये ते तुमच्या पानात येण्यासाठी 6 महिन्याची तपश्चर्या करावी लागते. पेरणीपासून पोळीच्या रूपात येईपर्यंत, पेरणीपासून तुमच्या पानामध्ये भाताच्या रूपात येईपर्यंत 6 महिन्याची तपश्चर्या त्या अन्नाला करायला लागते. बरं, दुसऱ्या बाजूला अन्न हे पूर्ण ब्रह्म तुम्ही मानता आणि असं अन्न 6 मिनिटात तुम्ही लगे उरवून मोकळे होतात, मग अशा मंडळींना अन्नाचा शाप लागतो. अन्नाचा शाप लागलेले 2 प्रकारची मंडळी मी नेहमी पाहतो. नंबर 1, 2 दिवस झाले अक्षरशः खड्डा पडलाय पोटामध्ये पण खायला अन्न नाही, अन्नाचा शाप लागलेली ही मंडळी असतात. लक्षात घ्या, अन्नाचा शाप लागला आणि अन्नाचा शाप लागणारी दुसऱ्या प्रकारची मंडळी ते देखील मी नेहमी अशी पाहतो, ती म्हणजे वाटतं तेवढं भरलेलं आहे खायला पण डॉक्टरांनी खायला मनाई केले, खाता येत नाही, हे अन्नाचा शाप लागलेली दुसऱ्या प्रकारची मंडळी. आणि ही वेळ आपल्या कोणावरही येऊ नये असं जर वाटत असेल तर अन्नाची किंमत जाणा, अन्नाचा अवमान आपल्याकडनं होऊ देऊ नका, हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग आता कोणीही अन्न उरवायचं नाही किंवा कुठेही भूमीवर सांडायचं नाही हा नियम केलाय, मान्य आहे. मग आता प्रभूंनी सगळ्या देवांनी आपला विषय बदलला, म्हणे अरे आता पक्ष्यांचं रूप घेऊन चालणार नाही, कारण भूमीवर अन्न अन्नाचा कणच सांडणार नाहीये. मग काय करायचं, सगळ्यांनी माशाचं रूप घ्या म्हणे. आता म्हणजे माशाचं रूप घ्या आणि त्या यमुनेच्या डोहात तिथेच थांबा, कारण हात धुवायला येतील खरकटे. मग ते जे हातचे अन्नाचे कण आहे सगळ्या सवंगड्यांचे प्रभूंच्या हातचे ते कण जे आहे माशाच्या रूपाने आपल्याला ते ग्रहण करता येतील. प्रभूंच्या तेही लक्षात आलं की आता हे माशाचं रूप घेतील देव. प्रभूंनी सांगितलं, ए लक्षात ठेवायचं आहे, आजपासून कोणीही भूमीवर अन्न सांडणार नाही याची काळजी घेतील. पण दुसरी महत्वाची गोष्ट की यमुनेच्या डोहामध्ये यमुनेच्या पाण्यामध्ये कोणीही हात धुवायचे नाही. ए बाबा अरे हे काय चाललंय तुझं, अन्न सांडू नये मान्य, पण आता हात पण धुवायचे नाही, हे का बरं? मी सांगतो तेवढं करायचंय, मी सांगतो तेवढं करायचं, आपल्याच उपरण्याला ते असे पुसून घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट की
तुम्ही अन्न जेवत असताना कोपरातून हात वाकवायचा नाही। आता मला तुम्ही करून दाखवा, बिना हात वाकवता जेवता येईल का? की हात कोपरापासून वाकवलाच नाही तर कसं जेवता येईल? आता बाकी सगळ्यांनी सांगितलं, हे बाबाले आमच्या न्यायाने तूच घे, कारण आम्हाला काही जेवायला मिळणार नाही बहुतेक, कारण हात जर वाकलाच नाही इथून तर जेवणार कसं? प्रभू म्हणे वेळेत सगळे बैसरे म्हणे पेंद्या माझ्या समोर, आणि मध्ये ताट ठेवलं, मध्ये ताट ठेवलं, पत्रावळीमध्ये ते सगळं अन्न घेतलं, आणि प्रभूंनी एक घास घेतला आणि पेंद्याच्या तोंडामध्ये घातला, पेंद्याने घास घेतला आणि प्रभूंच्या तोंडामध्ये, न वाकवता जेवता येते की नाही बघा। पण ते कसं जेवावं लागेल? सहभोजन। पहा सगळे एकत्र आल्यानंतर काय तो आनंद, परमानंदाची प्राप्ती होत असते, हेच प्रभूंनी आपल्या सर्वांना दाखवून दिले मंडळी। आणि फार सुंदर प्रसंग आहे, पण ज्या वेळेला त्यांनी असं पाहिलं की गाई जेव्हा पाणी प्यायला गेली तेव्हा पहिली गाय जी नाही त्या यमुनेच्या पाण्यात त्या डोहामध्ये बघितलं, पाणी प्यायली तर ती बेशुद्ध होऊन पडली, ती बेशुद्ध होऊन पडली। म्हणून प्रभूंना मोठा विस्मय वाटला की यमुनेचं पाणी प्यायल्यानंतर मात्र गाय कशी काय पडली तिथे। आणि मग मात्र बाकीच्या सवंगड्यांनी सांगितलं, अरे लाला कोणीतरी विषारी आहे म्हणे त्या डोहामध्ये, आणि म्हणून ते विषारी पाणी झालंय सगळं, आणि ते विषारी पाणी आपल्या गायींनी जर प्यायलं तर मरतील म्हणे आपल्या ह्या गायी। आणि मग प्रभू जे आहे त्या डोहाच्या अगदी काठावर गेले, डोळे क्षणभर मिटले, त्यांना दिसले बाप रे, अनेक फणांचा भयंकर असलेला तो कालिया आणि त्याच्या अनेक विध पत्नी आणि त्याचे लहान लहान बालक सगळे त्याच्याने सगळा डोह यमुनेचा भरून गेलेला आहे। मग काय करावं प्रभूंनी? प्रभूंनी त्याच डोहाच्या जवळ तीरावर कदंब नावाचा वृक्ष आहे मंडळी, हा कदंब नावाचा जो वृक्ष आहे त्या वृक्षावर प्रभू चढले आणि त्याची एक फांदी पाण्याच्या वरती आलेली आहे, प्रभू तिथून चालत चालत गेले आणि त्या फांदीवरून प्रभूंनी त्या डोहामध्ये उडी मारली मंडळी। सगळे सवंगडी धावत आले, लाला अरे नको, आतमध्ये काहीतरी विषारी जनावर आहे तुला मारून टाकेल, जाऊ नको। पण लालाने तिथून जी उडी मारली मंडळी, पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे, 5,500 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालाय, आजही वृंदावनामध्ये तो कदंब वृक्ष आजही जसा तसा आहे का? प्रभूचे चरण त्याला लागलेले आहे। बाकी सगळं काही संपलं असेल पण तो कदंब वृक्ष ज्याच्यावर प्रभू चढले आणि ज्याच्या फांदीवरून त्या डोहामध्ये उडी मारली तो मात्र कदंब वृक्ष आजही जशाचा तसा आहे हे त्याचं लक्षण आहे। आणि प्रभूंनी जशी उडी मारली, खोल 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 पाण्यात गेले, नेमका कालियाच्या त्या शेपटावर प्रभू गेले आणि जसे त्यांचा जोर पडला तर त्यांनी विषारी फुत्कारच सोडले, एकदम विषारी जसे फुत्कार सोडले तसे त्या कालियाच्या अनेक पत्नी आहेत त्यांना दया उत्पन्न झाली। अरे 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 हा लहानसा बालक मेला बिचारा, आता काय होईल? आता प्रभूंनी तर पहिल्यांदा कालियाला खूप 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 खेळवलं आणि मग खेळवता खेळवता प्रभू जे चढून बसले त्याच्या फण्यावर मंडळी, प्रभू जे चढून बसले त्याच्या फण्यावर आणि काय ते त्यांनी नृत्य केलंय, असं नृत्य आज पर्यंत कोणीही केलं नाही। आणि म्हणूनच आपल्याकडे भलेही 33 कोटी देव तुम्ही मानत असा, पण या सगळ्या 33 कोटी देवांमध्ये फक्त आणि फक्त दोनच देवांच्या पुढे नट शब्द लागतो, लक्षात घ्या, नट। एक म्हणजे नटखट आणि नटवर, ते म्हणजे हे मागे येते, हे नटखट नटवर आहेत बरं मंडळी, आणि दुसरे म्हणजे नटराज जे कैलासावर असतात, जे नटराज। नट शब्द बाकी कुठल्याही देवतेंना लागत नाही, तो फक्त आणि फक्त ह्या दोन देवतेंना लागतो, एक म्हणजे भोलेनाथ जे नटराज आणि दुसरे म्हणजे आमचे कन्हैया जे नटखट आणि नटवर आहे। अशा पद्धतीने प्रभूंनी जे काही दिव्य नृत्य केलंय त्याच्या फण्यांवर, आणि अक्षरशः रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या। त्यावेळेला सगळ्या पत्नींनी स्तुती केली प्रभूंची की हे प्रभू तुम्ही तर दाता आहात, त्राता आहात, कृपाळू आहात, मायाळू आहात, दयाळू आहात असं आम्ही ऐकलंय, पण आम्हाला विधवा का करताय? हे का पाप करताय प्रभू? कशासाठी आमचं काय चुकलंय सांगा तरी, का आम्हाला विधवा करताय? आमच्या पतीला मारून आम्ही विधवा होणार? त्यावेळेला प्रभूंनी असं सांगितलं की मुळामध्ये तुमची जागा चुकली आहे, आता तुम्ही इथून निघायचं आणि रमण द्वीपाला जाऊन तिथे थांबायचंय, रमण द्वीपाला। त्यावेळेला कालियाने सांगितलं की प्रभू आमची चूक झाली की आम्ही या ठिकाणी येऊन राहिलोय, पण याला कारण असं आहे की आम्हाला सगळ्यात मोठं भय जर कोणाचं असेल तर ते गरुडाचं आहे,
आणि या ठिकाणी या डोहामध्ये त्या गरुडाचं भय आम्हाला वाटत नाही आणि म्हणून आम्ही निश्चिंत मनाने मी माझ्या अनेक पत्नी आणि मुलाबाळांसह इथे राहत असतो. त्यावेळेला प्रभू हसले, अरे वेडा, ज्याच्या मस्तकावर माझे चरण चिन्ह उमटलेले आहे त्याला गरुडाची काय कशाचीही भीतीच राहत नाही, प्रत्यक्ष काल देखील त्याचं काही करू शकत नाही. पण मात्र आता तुम्ही एक काम करायचं, इथून उठायचं आहे आणि आता मात्र तुम्ही दुसरीकडे जायचंय. असं म्हणून कालिया आणि त्याच्या समस्त सगळ्या कुटुंबियांना रमण द्वीपाला पाठवून दिलंय आणि तो डोह यमुनेचा जो आहे तो स्वच्छ आणि निर्मल पुन्हा झालाय. अशा पद्धतीने ही एक प्रभूंची लीला आहे. त्यानंतर मार्गशीर्ष मास आलाय मंडळी. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये खास करून महिलांचं काही व्रत चालू असतं. दर गुरुवारचं एक महालक्ष्मीचं व्रत आहे. जसं गेल्या महिन्यामध्ये मला असं वाटतं बहुतेक सगळ्या स्त्रिया घरोघरी त्या गुरुवारचं व्रत करत असतील, महालक्ष्मीचं व्रत करत असतील. तसं वृंदावनातल्या प्रत्येक घरोघरी जेवढ्या कुमारिका आहेत त्या सगळ्या कुमारिका आपल्याला उत्तम पती प्राप्त व्हावा, जीवनसाथी प्राप्त व्हावा हे होण्यासाठी म्हणून एक व्रत करत असतात आणि त्या व्रताचं नाव आहे कात्यायनी व्रत. कात्यायनी व्रत, हे कात्यायनी व्रत जो कोणी जी कोणी आजही कुमारिका करेल तिला तिच्या मनाजोगता अतिशय उत्तम असा पती प्राप्त होईल. आणि म्हणून त्या मंत्रातच त्याचा अर्थ आहे, कात्यायनी महामाये महायोगिनी धीश्वरी नंद गोप सुतम देवीम पतिम मे कुरुते नमः. पहिल्या ओळीमध्ये त्या कात्यायनी भगवतीचं सगळे हे विशेषण आहे आणि लक्षण आहे की कात्यायनी महामाये महायोगिनी धीश्वरी. आणि दुसऱ्या ओळीमध्ये आम्हाला काय पाहिजे ते मागितलंय. काय पाहिजे? नंद गोप सुतम. नंद गोपाचा सुत म्हणजे बालक म्हणजे मुलगा कोण? कृष्ण. पतिम मे कुरुते नमः, असा पती जो सर्व गुण संपन्न आहे तो माझ्या जीवनात पती म्हणून मला प्राप्त होऊ दे असं प्रत्येक कुमारिका घरोघरी वृंदावनात ते व्रत करत असे. आणि हे व्रत करत असताना आपल्याकडे परंपरा अशी आहे मंडळी की महिला कोणतंही व्रत ज्या वेळेला करतात जे 15 दिवसापेक्षा जास्त दिवसांचं असेल तर पहिल्यांदा आपल्या देवघराच्या जवळ एक कलश स्थापित करतात. त्या कलशाचं पूजन करतात. तो कलश तेव्हापर्यंत स्थापित असतो जोपर्यंत ते व्रत सांगता होत नाही तोपर्यंत तो कलश त्या ठिकाणी स्थापित करायचा असतो. आणि त्या कलशाच्या समोर मग तुम्ही पारायण करा, तुम्ही वाचन करा, तुम्ही जपसाधना नामसाधना जे काही तुम्हाला करायचं असेल ते करा. आणि मग त्याचं पारण त्याची सांगता ही कशी करायची तर नियमाप्रमाणे जर आमच्या गावाच्या जवळून जर एखादी महानदी वाहत असेल तर त्या महानदीवर गेलं पाहिजे. व्रताची सांगता कशी करावी तर ती ही अशी करावी. कारण शास्त्राने 12 प्रकारच्या स्नानाचं महत्व सांगितलंय. 12 प्रकारच्या स्नानाचं महत्व आहे. वायू स्नानापासून विविध प्रकारची स्नान सांगितली 12 प्रकारचे. या सगळ्या स्नानांमध्ये सगळ्यात विशेष स्नान जर कोणतं असेल तर ते हे आहे. कोणतं? एखादं व्रत, एखादा यज्ञ, एखादं अनुष्ठान आपल्या हातून परिपूर्ण झालं की त्याच्या सांगते प्रीत्यर्थ आपल्या गावाच्या जवळून वाहणाऱ्या महानदीच्या तीरावर जायचं आहे. त्या ठिकाणी तो कलश डोक्यावर घेऊन जायचा आहे. त्या तीरावर तो कलश ठेवायचा आहे. त्या कलशाचं विधिवत पूजन करायचं आहे. त्या गाया मैयाचं म्हणजे जी कुठली ती मग ती कृष्णामाई असेल, गोदावरी असेल, नर्मदा असेल, गंगा असेल, जी कोणती काय नदी असेल तिचं विधिवत पूजन करायचं आहे. तिला तुपाच्या 7 आहुत्या द्यायच्यात नदीच्या त्या पाण्यामध्ये. मत्सी कुर्मी वाराही मांडुकी मकरी ग्राहकी आणि क्रौंचिकी अशा या 7 आहुत्या त्या पाण्यामध्ये द्यायच्या आणि मग मात्र मनसोक्त त्या नदीमध्ये स्नान करायचं असा नियम आहे. आणि त्या स्नानाचं नाव आहे अवभृत स्नान. अवभृत स्नान. मग तुमच्या घरी काही यज्ञ केला असेल, तुमच्या घरी काही अनुष्ठान केलं असेल, तुमच्या घरी काही पारायण केलेलं असेल, या सगळ्याची सांगता कुठे करावी तर ती महानदीच्या तीरावर येऊन करावी हा नियम आहे. आणि मग त्यावेळेला स्नानाचं महत्व आहे. पहिली गोष्ट, स्त्रियांनी महानदीमध्ये कधीही पोहायचं नसतं. उत्तम पोहणाऱ्या देखील स्त्रिया असतील मान्य, पण महानदीमध्ये कुठल्याही स्त्रीनी पोहायचं नाही. तिने डुबकी मारूनच स्नान केलं पाहिजे हा पहिला नियम. पुरुषांनी मात्र महानदीमध्ये अवश्य पोहावं ज्यांना पोहता येत असेल त्यांनी, आणि ज्यांना पोहता येत नसेल त्यांना महानदीच्या स्नानाचं पुण्य केव्हा प्राप्त होईल हे देखील समजून घेणं खूप गरजेचं आहे. केव्हा प्राप्त होईल?
नदीमध्ये गेल्यानंतर तुमची नाभी पाण्यामध्ये बुडली पाहिजे, नाभीपर्यंत तुम्ही पाण्यात गेलं पाहिजे, नंतर भले तुम्ही तिथे डुबकी मारा, तिथे वाकून तुम्ही डोक्यावरून पाणी घ्या, हरकत नाही, नाही तर इतर काठावर बसा आणि लोटीनी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करा, तसं एक हरकत नाही. पण जो नदीत जाईल, खास करून पुरुष व्यक्ती, त्याची नाभी पाण्यात बुडली पाहिजे, तर त्या महानदीच्या स्नानाचं पुण्य त्याला प्राप्त होता हा नियम आहे. आता लोक तुम्ही त्या भगवंताची चेष्टा करतात की स्त्रियांचे कपडे पळवणारा तुमचा देव आहे, तुम्हाला कळलाच कुठे तो देव. स्त्रियांचे कपडे पळवणारा जर तुमचा देव आहे असं जर तुम्ही म्हणत असाल, त्यासाठी म्हणूनच हे व्रत मी तुम्हाला सांगतोय की ज्या वेळेला या सगळ्या स्त्रियांनी या कात्यायनी भगवतीचं व्रत केलं आणि त्या व्रताची सांगता घरोघरी एकाच दिवशी, असं नाही की आज इथं संपलंय तीन दिवसांनी तिचं संपलंय, नाही, एकाच दिवशी सगळ्यांचं व्रत सांगता झाली आणि प्रत्येक जणींनी कलश आपल्या डोक्यावर घेतला आणि यमुनेच्या तीराकडे जायला लागल्यात. मंडळी या यमुनेच्या तीरावर जशा जायला लागल्यात, काय तो आनंद सगळ्यांना, केवढ्या मोठ्या संख्येने सगळ्या कुमारिका यायला लागल्या तीरावर. प्रत्येकींनी आपापला कलश तिथे मांडलाय आणि त्या तीरावर तो कलश मांडल्यानंतर त्याचं विधिवत पूजन केलं, त्या नदीचं विधिवत पूजन केलं, सात आहुत्या तुपाच्या त्याच्या त्या नदीच्या पात्रामध्ये दिल्या. आता इथपर्यंत सगळं छान चाललंय, होत आहे, इथून सगळा घोटाळा आहे. घोटाळा काय झाला? घोटाळा हा झाला की त्या सगळ्या कुमारिकेंनी अंगावरची सगळी वस्त्र उतरवली आणि मग पाण्यामध्ये दिल्या, अंगावर चिंधी सुद्धा ठेवली नाही. अजून एक महत्वाची गोष्ट, नियम असा आहे, नग्न स्नानाचं महापाप सांगितलंय शास्त्राने. नग्न स्नान कधीही कोणीही करू नये, स्त्री असो वा पुरुष असो, त्यांना त्या स्नानाचं पुण्य तर फार लांबची गोष्ट, उलट फार मोठा दोष लागतो. आणि म्हणून नग्न स्नान कधीही कोणाचंही व्हायला नको. अगदी बाथरूम मध्ये तुम्ही करत असा तुमच्या तरीही चालत नाही. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या वेळेला दुर्योधनाने भर सभेमध्ये आपली मांडी उघडी केली आणि उघडी मांडी केल्यानंतर सगळ्यांना दाखवून सांगितलं, अरे तिला नग्न कर द्रौपदीला आणि माझ्या मांडीवर आणून बस, असं जेव्हा बोलला त्यावेळेला भीमसेनाने असं सांगितलं, हे दुर्योधन, आमच्या प्राणप्रिय पत्नीला नग्न करून मांडीवर बसवण्याची गोष्ट करतोय, नाही तुझी ही मांडी फोडून टाकली तर नग्न स्नानाचं पाप माझ्या माथी लागेल. विचार करा मंडळी, नग्न स्नानाचं पाप किती मोठं आहे. ज्या वेळेला अर्जुन ज्या दिवशी कुरुक्षेत्रावर युद्धाला गेलेला नाही आणि म्हणून नेतृत्व केलं त्याचा मुलगा महान पराक्रमी ज्याचं नाव आहे अभिमन्यू, चक्रव्यूह भेदन करता करता मध्यात तर गेला पण मात्र त्याला बाहेर कसं पडावं ही विद्या माहीत नाही, ही कला त्याला माहीत नाही. आणि जसा तो मध्यात गेला तेव्हा सहा सहा महारथींनी त्याला गाठलं, त्याला घेरलं आणि त्यावेळेला त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला, तो मूर्छित पडलाय. मंडळी अभिमन्यू मूर्छित पडलाय, तो पुन्हा शुद्धीवर यायची वेळ आणि जयद्रथाने त्याच्या छातीमध्ये लाथ हाणली आणि मग मात्र सगळे तुटून पडले आणि अभिमन्यू मारला गेला. ही गोष्ट ज्या वेळेला रात्री अर्जुनाला कळाली की माझा इतका तरुण मुलगा महान पराक्रमी ह्या कौरव सेनेच्या सहा सहा महारथींनी एकट्याला गाठून मारला, त्याचं मला दुःख नाही की तो रणांगणात गेलाय मान्य आहे, पण मला सगळ्यात मोठा राग असा की तो मूर्छित असताना त्याच्या छातीत यांनी जयद्रथानी लाथ हाणली. म्हणून प्रतिज्ञा केली अर्जुनाने की उद्या सूर्य अस्ताला जाण्याच्या आतमध्ये जर जयद्रथाचा वध मी केला नाही तर नग्न स्नानाचं पाप माझ्या माथी लागेल. मंडळी विचार करा की नग्न स्नानाचं पाप केवढं मोठं आहे. आणि म्हणून प्रभूंची चूक नाही, प्रभूंनी त्यांचे कपडे पळवले म्हणजे चूक नाही, नीट ऐकून घ्या, यांनी काठावर आपली वस्त्र उतरवली सगळ्या कुमारिकेंनी आणि पाण्यामध्ये जायला सुरुवात केली. मंडळी फक्त कमरेपर्यंत पाण्यात गेले आहेत आणि प्रभूंनी त्यांची वस्त्र घेतली, त्याच समोरच्या वृक्षाच्या फांदीवर प्रभू ती वृक्ष तिथे ठेवली आणि आपला वेणुनाद करायला सुरुवात केली. आता प्रभू जर एवढे पांचट असते तर तिथे वेणुनाद करत कशाला बसले असते, झाडामागून मजा बघत बसले असते, बरोबर. बर त्यावेळेला प्रभूंच वय किती आहे? सहा वर्षाच. आजकाल सहा वर्षाच्या बालकाला काम विकार तर फार लांबची गोष्ट, मीठ धड चड्डी घालता येत नाही,
काम विकार कुठून येणार आहे हा विचार तुम्ही केला पाहिजे। आणि म्हणून यांनी आता जर स्नान केलं तर कात्यायनी देवीचं महत्व सगळं संपून जाईल आणि यांना उलट दोष लागेल, तो लागू नये म्हणून प्रभूंनी ते वस्त्र पळवले। पळवले म्हणजे काय, काठावरच्याच वृक्षावर त्या एका फांदीवर प्रभू बसले, वृक्षावर तिथे त्या फांदीवर सगळे त्यांचे वस्त्र ठेवले आणि स्वतः त्यांनी सुरुवात केली ती। आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की देरे कान्हा चोळी आणि लघु लुगडी अर्पण केली पुरी।
व्रत या सगळ्या गोपिका इतक्या मनोभावी करतायत, त्या व्रताची सांगता, त्या व्रताचं पारण, त्या व्रताचं उद्यापन जर चुकीच्या पद्धतीने झालं तर मात्र संपूर्ण व्रताचा महिमा शून्य होऊन जाईल आणि उलट यांना दोष लागतील. हा एक विषय सगळ्यात महत्वाचा आहे. आणि म्हणून प्रभूंनी त्यांची वस्त्र घेऊन फांदीवर बसले आणि त्या ठिकाणी वेणुनाद करायला लागले. आणि वेणुनाद करताना सगळ्यांचं लक्ष गेलं, कारण वेणुनाद म्हटल्यानंतर काना इथे आलेला आहे. आणि म्हणून सगळ्यांनी बघितलं त्याच्याकडे आणि बाबा रे आम्हाला चोळी लुगडी आमच्या द्या. त्यावेळेला प्रभूंनी सांगितलं नाही तुम्ही बाहेर या तरच तुम्हाला आता त्या तुमच्या चोळी लुगड्या सगळ्या देतो. आणि म्हणून त्यांना स्नान का करू दिलं नाही त्याचं एक मुख्य कारण ते देखील आहे. कारण तीन आहे पण मुख्य कारण ते आहे की व्रताच्या पारण्याला व्रताच्या उद्यापन सांगतेला मात्र अशा पद्धतीने जर नग्न स्नान झालं तर त्याचा दोष यांना लागेल. अशा पद्धतीने एक एक गोष्टी चालल्या आहेत. आता प्रभूंचं वय देखील 7 वर्षांचं झालंय म्हणजे 7 वर्षांचं घरामध्ये लगबग चाललेली आहे. आणि आपल्या स्वतःच्या घरामध्ये जी लगबग चाललेली आहे तीच लगबग वृंदावनातल्या प्रत्येक घरोघरी चाललेली आहे. आणि त्यावेळेला प्रभूंनी आपल्या बाबांना नंद बाबांना विचारलं की बाबा काय चाललंय सध्या कशाची लगबग चाललेली. अरे म्हणे तुला माहित नाही बाप. म्हणे दरवर्षी आपण इंद्राची पूजा करत असतो. हो का बाप? कारण इंद्राची पूजा आपण केली तर तो उत्तम पर्जन्यमान देत असतो आणि त्या माध्यमातून ही संपूर्ण भूमी जी आहे आपल्या गावाची गावाच्या आसपासची संपूर्ण भूमी ही सुजलाम सुफलाम होते. ज्या ठिकाणी आपले गाई गुरं जनावर सगळे पुष्ट होत असतात तिथलं चारा आणि गवत खाऊन गवत खाऊन. आणि म्हणून वर्षात एक दिवस मात्र आपण त्या इंद्राची पूजा करत असतो. तेव्हा प्रभूंनी असं विचारलं की तुम्ही कधी बघितले इंद्राला बघितलंय? मग ज्याला बघितलं नाही त्याची पूजा करूच नाही असं काही आहे? असं नाही. पण तुम्ही जे कारण सांगताय की पर्जन्य देण्याचं काम जर इंद्र करत असेल तर मला ते काही योग्य वाटत नाही. तेव्हा नंद बाबांनी सांगितलं हे बाबा माझ्याशी काही वाद घालू नको. संध्याकाळी बैठक आहे, गावातली सगळी ज्येष्ठ मंडळी तिथे येणार आहे, त्यांच्या समोर तुझं काय निवेदन असेल तर तू कर बाबा. संध्याकाळी सगळी ज्येष्ठ मंडळी गावातली एकत्रित जमली आणि मग प्रभूंनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. एकालाही उत्तर देता येईना. मग सगळ्यांनी मिळून विचारलं की काना आता तुझी इच्छा काय? की या वर्षी इंद्राची पूजा करायची नाही मान्य, मग कोणाची करायची? का या वर्षी पूजाच करायची नाही ते तरी सांग. नाही नाही, पूजेत खंड नाही करायचा, पूजा करायची. मग आता इंद्राची नाही करायची तर कोणाची करायची? म्हणजे प्रत्यक्ष चालते फिरते देव आहे त्यांची पूजा करायची. अच्छा, मग चालते फिरते देव कोण? एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार आहे. असे 4 देव मी तुम्हाला दाखवू शकतो की जे चालते फिरते आहेत त्यांचं पूजन कराना. असे कोण 4 देव इथे आहेत की ज्यांचं आपण पूजन करू शकतो? सगळ्यात पहिल्यांदा ही मैया यमुना आहे. मैया यमुना आहे, सगळ्यांची तहान भागवते आणि त्या पाण्याच्या माध्यमातून पीक उत्तम होतात. पण असं असताना देखील कधी असं आपल्याला कळलंय की नदी स्वतःच पाणी स्वतःच पिऊन गेली? कधीच नाही. आणि जी आपलं पाणी इतरांसाठीच फक्त देते, इतरांना जीवनदान देण्याचं काम जी कोणी करत असेल तर तो प्रत्यक्ष देव आपल्या दृष्टीने आहे. म्हणून पहिला प्रत्यक्ष दिसणारा देव जर कोणता असेल तर तो आहे, तो आहे. बर, म्हणजे दुसरा कोणता? दुसरा म्हणजे या यमुनेच्या काठावर जेवढी वृक्ष दिसतात ना हे सगळे प्रत्यक्ष दिसणारे देव आहे. संतांनी आपल्याला आत्ता सांगितलंच आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे सगळं सांगतातच आहे, मान्य आहे. अर्थात आपण मात्र काय करतोय? त्या वृक्षवल्ली किती आमच्या दृष्टीने उपयोगी आहे याचा विचार कधी केलाय? केलाच नाही म्हणजे. आणि म्हणून बघा गंमत अशी आहे की मी नेहमी असं म्हणतो की घरामध्ये कोणाचाही वर्धापन दिवस असो, कोणाचाही का असेना, तर निदान त्या निमित्ताने का होईना निदान प्रतिवर्ष एक लहानस रोप तरी लावत चला. तुमच्या घरी जागा नसेल, घराच्या आजूबाजूला जागा नसेल, मान्य आहे. निदान सार्वजनिक ठिकाणी नदीच्या काठीवरून एखादं वृक्ष लावा ना, काय हरकत? एखादं रोप लावा, काय हरकत आहे? त्याचं संगोपन जरी तुम्ही केलं तर ते निव्वळ पुण्याचं काम म्हणून समजू नका. पण आज खऱ्या अर्थाने ती गरज देखील आहे या देशाला.
लक्षात घ्या, कारण आज इतकी भयंकर वृक्षतोड होत चाललेली आहे. मी नाशिक मध्ये माझं बालपण सगळं गेले आयुष्य, नाशिक मधून बाहेर गावी जाण्याचे जेवढे रस्ते होते मोठमोठे, त्या सगळ्या वृक्षा त्या सगळ्या रस्त्यांच्या आजूबाजूला मोठमोठी वृक्ष, कितीही ऊन असेल तरी वृक्षावर त्या रस्त्यावरून चालताना पूर्ण सावली असायची, इतकं सुंदर वातावरण. पण त्यानंतर आपल्याला रस्ते मोठे पाहिजे, वस्ती वाढत चालली, प्रजा वाढत चाललेली, आणि त्या माध्यमातून आमच्या नाशिकच्या आजूबाजूचे सगळे रस्ते मोठे करण्यात आले, एकही वृक्ष आता शिल्लक राहिला नाही, ही परिस्थिती आहे. आज पर्जन्यमान कशा पद्धतीने होते हे आपल्याला कल्पना आहे. डिसेंबर महिन्यामध्ये पर्यंत देखील पाऊस पडायला लागला तर आश्चर्य नाही. ऋतू देखील कसे काय सगळे एक सारखे येतील मंडळी, जिथे आपणच त्या निसर्गावर मात करायला निघालोय आणि निसर्गाकडून मात्र अपेक्षा अगदी वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी भाव्या असं जर असेल तर ते कसं होईल याचा विचार करा. हे वृक्ष का देव आहे? ते देव याच्यासाठी आहे की प्रत्येक वर्षी या वृक्षाला हजारोंनी फळ लागत असतील, हजारो शेकडोंनी लागत असतील, पण याच्यातलं एकही फळ स्वतः वृक्ष कधी खात नसतो मंडळी. एवढंच नाही, अरे दगड मारणाऱ्याला सुद्धा ते दोन चार फळ देऊन टाकते, बाबा चल तूही घेऊन टाक, काय दगड मारतो, घे चल तुला हवाय का, तूही घेऊन टाक. आपलं जीवन हे असं असलं पाहिजे मंडळी. मी नेहमी अनेकांना सांगतो, लोक तुमची निंदा करताय, तुमची खिल्ली उडवताय, तुम्हाला विरोध करताय, तुमच्याशी स्पर्धा करताय, समजायचं की तुमच्याकडे काहीतरी विशेष आहे. फळ लागलेल्या झाडालाच लोक दगड मारतील मंडळी, ज्या झाडाला फळच लागत नाही त्याला लोक दगड मारतील का? नाही, मग त्याला आपण वेडा म्हणू. की ज्याला फळ लागत नाही तरी देखील तो झाडाला दगड मारत असेल त्याला आपण वेड म्हणू. आणि म्हणून दुसरा देव जर प्रत्यक्ष कोणी असेल तर ते वृक्ष आहे, जे प्रत्येक वर्षी आपल्या समस्त सगळ्या मानव जातीला भरभरून फळ देत असतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. अहो वृक्षांचं महत्व सत्ययुगापासून सांगितलं आहे. शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला तेव्हाचा देखील एक प्रसंग आहे, आणि तेव्हाचा प्रसंग असा की असं वर्णन केलेलं आहे की त्या पार्वतीनी एक देवदारू नावाचा वृक्ष लावलाय, त्याचं उत्तम संगोपन ती पार्वती करतीये, आणि संगोपन करता करता ते तो वृक्ष आता मोठा झालाय, छान झालाय. पार्वतीला मोठा आनंद होतोय. एक वेळेला काय झालं की हत्तींची झुंड जी आहे त्या रानातून जायला लागली, एका हत्तीच्या पाठीला खास सुटली, म्हणून त्या हत्तीने काय केलं, त्या देवदारू वृक्षाला आपली पाठ घासली. पाठ जशी घासली त्या देवदारू वृक्षाची साल सगळी निघाली. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला पार्वती तिथे पाणी घालायला आली आणि पाहिलं की साल गेली आहे, तर पार्वती रडायला लागली. भोलेनाथ म्हणे, अगं काय झालं रडायला? अपमान म्हणे, मी एवढं छान सगळं तो वृक्षाचं हे केलं, कुठल्या तरी हत्तीने मला असं वाटतं पाठ घासली असेल आणि त्याची साल गेली. त्यावेळेला भोलेनाथांनी सांगितलं की अगं आता आपल्याला कैलासावर जाण्याची वेळ आलेली आहे, तू एका ह्या वृक्षामध्ये काय अडकून बसली आहे? नाही नाही नाही, मी स्वतः ते लावलेलं आहे, त्याचं संगोपन केलेलं आहे, आणि त्याच्यामुळे माझं त्याच्यावर लक्ष असणं स्वाभाविक आहे. तेव्हा भोलेनाथांनी असं सांगितलं की याचं रक्षण करण्यासाठी म्हणून मी या सिंहाला इथे ठेवतोय, तो तुझ्या या वृक्षाचंही रक्षण करेल आणि या रानामध्ये तो इथेच राहील, आपल्याला मात्र आता कैलासावर जायचं आहे. पहा, तुम्ही विचार करा, सत्ययुगापासून या वृक्षाचं आणि निसर्गाचं संगोपन संवर्धन करणं आपल्याला प्रत्येक युगामध्ये काळामध्ये सांगितलंय. आपण आपल्या पद्धतीने जर केलं तर निश्चितपणे तो निसर्ग तुम्हाला भरभरून या सगळ्या गोष्टी प्राप्त करून देईल मंडळी. विचार करा तुम्ही, भगवंतानी कुठल्या गोष्टीची कमतरता केलेली आहे, काय कमी केलंय आपल्याला? अजून तरी ही परिस्थिती आपल्यावर आली नाही की सगळ्यांना ऑक्सिजनचं सिलेंडर पाठीला बांधून फिरायला लागतंय, मास्क लावून फिरायला लागतंय का? नाही ना, किती मुबलक दिलाय त्याने बघा मंडळी. त्याचे उपकार कधी आपण मानतच नाही आहे, काय गंमत आहे? ज्यांनी इतकं भरभरून आपल्याला दिलंय त्याचा उपकार आपण मानला पाहिजे. म्हणून दुसरा प्रत्यक्ष दिसणारा देव जर कुठला असेल म्हणे तर तो वृक्ष आहे. हे प्रभू सांगतायत बरं, हे ऐका नीट. प्रभू सांगताय नदीचं महत्व, सांगताय प्रभू सांगताय वृक्षाचं महत्व, आणि प्रभूंनी सांगितलं तिसरा देव जर प्रत्यक्ष कोणी असेल या ठिकाणी तर हा गोवर्धन गिरीराज आहे. का? याला कारण असं की दिवसभर आपले सगळे गाई गुरं जनावरं जी आहेत
या पर्वतावर हिंडतात आणि तिथेच सगळं गवत खाऊन पुष्ट होतात. मग जर आपले सगळ्या गाई गुरं जनावर जर या पर्वतावर फिरता फिरता गवत खातात, खाली येऊन पाणी पितात यमुनेचं आणि पुष्ट होतात, भरभरून दूध दुग्ध देतात, तर तो गोवर्धन गिरिराज देखील आपल्यासाठी एक देव आहे आणि म्हणून तो देखील आपल्यासाठी प्रत्यक्ष देव आहे. बघा, तीन देव झाले, पहिली यमुना मैया आहे, दुसरा वृक्ष आहे आणि तिसरा गोवर्धन आहे, आणि चौथा म्हणजे देव कोणता आहे? चौथा म्हणजे ब्राह्मण. कारण का? दैवाधीनम जगत सर्वम, मंत्राधीनम तू दैवतम, ते मंत्रा ब्राह्मणाधीना ब्राह्मण मम दैवतम. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे मंडळी की हे सगळं जग कोणाच्या अधीन आहे? तर दैवाधीनम, देवाच्या अधीन आहे. ते देव कोणाच्या अधीन आहेत? मंत्राधीनम, ते मंत्राच्या अधीन आहेत मंडळी. ते मंत्र कोणाच्या अधीन आहेत? ते ब्राह्मणांच्या अधीन आहेत. आणि म्हणून ब्राह्मणो मम दैवतम, म्हणून ब्राह्मण हेच माझ्यासाठी दैवत आहे. अर्थात ब्राह्मणांनी देखील आपापले आचार विचार निष्ठ असले पाहिजे, त्यांनी देखील व्रतस्थ असलं पाहिजे. कारण केवळ आणि केवळ एकच वर्णीयांना सहा कर्माचा अधिकार दिलाय मंडळी. सहा कर्म, एक अध्ययन अध्यापन, अध्ययन अध्यापन, दुसरं दान प्रतिग्रह झाले दोन, दोन आणि दोन चार झाले, आणि यजन याजन दोन दोन आणि दोन असे सहा कर्म. षटकर्माचा अधिकारी फक्त ब्राह्मण आहे. आता अध्ययन अध्यापन पहिलं काय सांगितलं? पहिल्यांदा तर अध्ययन करणं हे ब्राह्मणाचं पहिलं कर्तव्य आहे, आणि दुसरं म्हणजे अध्यापन. आपल्याकडे जे ज्ञान आहे, आपल्याकडे जी विद्या आहे, आपल्याकडे जे शास्त्राचं अध्ययन आपण केलेलं आहे ते जगाला देणं म्हणजे अध्ययन आणि अध्यापन, घेणं आणि देणं हे दोन्ही. पुढच्या दोन गोष्टी काय सांगितल्या? दान आणि प्रतिग्रह. ब्राह्मणाने फक्त दान घ्यायचं नाही बरं, दान दिलं देखील पाहिजे. दान दिलं देखील पाहिजे आणि प्रतिग्रह म्हणजे दान घेण्याचा देखील अधिकारी ब्राह्मण आहे. दोन आणि दोन चार झाले, दान आणि प्रतिग्रह, यजन आणि याजन. त्या ब्राह्मणाने फक्त लोकांच्या घरचे यज्ञ नसतात करायचे, स्वतः देखील यज्ञ केला पाहिजे. यजन आणि याजन लक्षात घ्या. रामकथेमध्ये एक प्रसंग असा आलेला आहे मंडळी, राम जानकीच्या विवाहाच्या प्रसंगामध्ये घडलं असं की आपल्याला सर्वांना कल्पना आहे की एका बाजूला चारही भाऊ आहे आणि दुसऱ्या बाजूला चार बहिणी आहे, आपल्याला कल्पना आहे. आणि अशा चार भावांची चार बहिणींबरोबरच म्हणजे त्या सगळ्या सख्या बहिणी आहेत आणि हे सगळे भावंड आहेत. अशी ज्या वेळेला विवाह होते त्यावेळेला त्या ठिकाणी या सर्वांचे कुलगुरु ब्रह्मर्षी वसिष्ठ ऋषी आहे, यांचे विद्या आणि शास्त्र गुरु विश्वामित्र ऋषी त्या ठिकाणी हजर आहेत. समस्त सगळे नाना प्रकारचे ऋषीमुनी त्या ठिकाणी राम जानकीच्या विवाहाला हजर आहे. आणि त्या गुरुजींनी रामजींना असं सांगितलं की आपण म्हणायचंय प्रतिगृह्णामी. प्रतिगृह्णामी याचा अर्थ असा की त्या कन्येच्या पित्यांनी असा संकल्प करायचा असतो की कन्याम लक्षण संपन्नाम कनकाभरणयुताम दास्यामी ब्रह्मणे तुभ्यं ब्रह्मलोक जिगीषया पृथिव्यादि महद्भूता साक्षिण्य सर्वदेवता इमाम कन्याम प्रदास्यामी पितृणाम तारणाय च. म्हणजे माझी ही कन्या कुठल्या कुठल्या लक्षणांनी संपन्न आहे याचं संपूर्ण वर्णन तिचा पिता करत असतो मंडळी. आणि ते सगळं वर्णन केल्यानंतर सगळ्या शेवटी तो पिता काय म्हणतो? अशी ही माझी अत्यंत सुलक्षणी असणारी कन्या मी तुम्हाला दान म्हणून देतो आहे. तिथे कन्या दान असतं, लक्षात घ्या, हे दान म्हणून देतो आहे प्रतिगृह्यता. आणि मग त्या नवरदेवाने तिचा हात हातात घेतल्यानंतर म्हणायचं असतं ओम प्रतिगृह्णामी, मी तुम्ही जे कन्या दान दिलेलं आहे ते मी ग्रहण केलेलं आहे, मी ते स्वीकारलेलं आहे असा त्याचा अर्थ. आता रामजींना सांगितलं, पहिला नंबर रामजींचा आहे. रामजींना सांगितलं की ते दान तुम्ही घ्यायचंय, तुम्ही फक्त एवढंच म्हणायचं ओम प्रतिगृह्णामी. रामजींनी म्हणाले ओम प्रतिगृह्णामी. आता लक्ष्मणजींचं वेळ आली आहे, त्यांनी त्याच पद्धतीने सगळं कर्म केलं आणि लक्ष्मणजींना सांगितलं आपण म्हणायचंय ओम प्रतिगृह्णामी. ते म्हणे काय? ओम प्रतिगृह्णामी का? ते दान देतात ना तुम्हाला, ते तुम्ही स्वीकारता. छे छे, मुळीच नाही, म्हणजे मी दान घेऊच शकत नाही का? माझ्या गुरुंनी शिकवलंय
क्षत्रियांनी फक्त दान द्यायचं असतं, घ्यायचं नसतं, घेण्याचा अधिकार क्षत्रियांना नाही। त्याच्यामुळे दान घेणं हा विषयच आपला नाही। गुरुजी थक्क, ते म्हणे अहो तुमचे ज्येष्ठ बंधू ते रामजी, त्यांनी तर आता म्हटलं ते फार घोळे आहेत, तुम्ही सांगाल ते सगळं म्हणतील, ते आपल्याकडे चालणारच नाही। हो मी काय आदिनारायण नाहीये, मी खुश आहे शेष नारायण, त्याच्यामुळे आपल्याकडे हे चालणारच नाही। मला माझ्या गुरुंनी शिकवलंय क्षत्रियांनी फक्त दान द्यायचं असतं, घ्यायचं नाही, त्याच्यामुळे दान घेण्याचा मला अधिकार नाही, त्याच्यामुळे मी प्रतिगृहांना मी म्हणणार नाही। सगळी खळबळ माझी, म्हणे का मी आम्ही तर असं ऐकलं की तुमच्या वडिलांनी पण दान घेतलं, ते पण क्षत्रिय। ते एकदा काय तीन तीन वेळेला त्यांनी कन्यादान घेतलं, तर त्यांची गोष्ट वेगळी, तुम्ही त्यांच्याबद्दल बोलूच नका। स्वतः दशरथजी आले, विश्वामित्र वसिष्ठजी आले, तेव्हा लक्ष्मण म्हणतोय कसा, गुरुवर्य तुम्ही काय आम्हाला शिकवलेलं आहे, क्षत्रियांना फक्त दान देण्याचा अधिकार आहे, घेण्याचा अधिकार नाही। म्हणे हो बरोबर आहे, मग हे गुरुजी मला काय सांगतात, म्हणे हे मला दान घ्यायला लावतात, म्हणे हो काय म्हणतात, ते म्हणतात